अरे बोलायला घाबरायचं ना. अजून आले ना पावाशे राखी बांधायला. द्या फोन. ज्या भावाने माझं साध्याशी नाव कसा येशील लोक ऍक्टिंग दाखव. शेवटी लास्टच्या टेकला आम्ही मामाला आमच्या पदरात पाडलं. आणि पहिली गोष्ट मामा अरे कधी नाता आहे मामा शकुनी मामा. माझी अशी इच्छा आहे की मामाने बाहेर पाय मारावा. हे गाईज गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. वेलकम अँड वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल उदय मोडवी. या युट्यूब चॅनलवरती मी स्वतः मालक तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मंडळी मॉर्निंगचे 9 वाजलेत आणि मस्त अंगोल वगैरे करून रेडी झालंय. आणि आज 1 वर्ष झाला. आणि 1 वर्षाआधी कधी हा विचार पण नव्हता केला की मी कोणत्या सॉंगमध्ये काम करेन. आणि हे फक्त तुमच्यामुळे शक्य होतं आहे मंडळी, कारण तुमचा प्रतिसाद, तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद यामुळे आज आपल्याला एका सॉंगमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. आणि त्या सॉंग डायरेक्टरचे विजयदादाचे मी खूप खूप आभार मानतो की आपल्याला या सॉंगमध्ये त्यांनी काम करण्याची संधी दिली आहे. नक्कीच या संधीचं आपण सोनं करण्याचा प्रयत्न करू. तर मंडळी आज त्या सॉंगची शूटिंग आहे आणि बघूया आजच्या सॉंगमध्ये कोणकोण आहेत, काय काय आहे, कसं शूट होतो. आणि फर्स्टच शूट असणार आहे माझ्या लाईफमधील. आणि बघूया, आधी तर मी जाऊन येतो मंदिरातून, कारण खूप खूप एक्साइटेड आहे. या भावना मी तुमच्यापर्यंत सांगू शकत नाही, एवढा मला आनंद झाला आहे. कारण एवढ्या छोट्या वयातून एवढी मोठी भरारी घेतो माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सॉंगमध्ये काम करणं वगैरे. सो मिळालेली संधी, नक्कीच आपण या संधीचं सोनं करू. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. मी जे काही असेन पुढे ते तुमच्यामुळे असेन, या माझ्यामुळे काहीच नाही, फक्त तुम्ही दिलेली साथ त्यामुळेच हे शक्य होत आहे. तर जाऊन येतो आधी तर मी मंदिरातून. तर मंडळी आता मी आलोय आमच्या गावातील गावदेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. आणि दर्शन वगैरे घेऊन झालंय आता माझं. गाईज घरी येऊन मी शर्ट चेंज केलाय, कारण मला पाहिजे तसं सूट नव्हतं होत. आणि जी गोष्ट मला आवडत नसेल ती मी लगेच काढून टाकतो. आणि शर्ट काढलाय, हा शर्ट घातलाय. हा शर्ट कसा वाटतोय ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. सो तुमचा भाऊ आहे ना, तो भाच्याचा रोल करणार आहे. आणि अजून कोणते कॅरेक्टर आहेत, कोण आहे ॲक्टिंग करण्यासाठी, ते सर्व तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. बी कंटिन्यू, खूप मजा येणार आहे. गाईज त्या लोकेशनवरती आलोय, ज्या लोकेशनवरती आज आमचं शूट होणार आहे. बघा हा बंगला आहे. हा बंगला तुम्ही बघितला असेल आधी देखील माझ्या ब्लॉगमध्ये. पूर्ण डिटेल्समध्ये मी सांगत नाही. तुला अक्षय भाऊ देखील आलाय. आणि आला आणि आल्या पावली चालला वापस घरी. येतो लगेच येतो. टाइम झाला ये जरा भावाला धीर द्यायला. पहिला तुला तर धीर द्यायला आले आम्ही, म्हणून 8 वाजता आले. लवकर ये जरा, लगेच आलो. ये लवकर. नंतर नाही कोण तर काहीच. अशा प्रकारे आपल्या जो कॅमेऱ्याचं पूजन आहे ती सुरुवात झाली. आता आपण शूटिंगला रेडी आहोत. आणि कोणत्याही काम करताना आधी श्रीफल नारळ फोडून त्या कामाची सुरुवात आपण योग्य ते रीतीने करत असतो. आणि आता श्रीफल वगैरे फोडून झालं आहे. इकडे पूर्ण आपली मंडळी, नाना मंडळी वगैरे सर्व आहेत. आणि ही आमची हिरोईन केला शृंगार आज घातलं. असू ना, अगोदर उठली सकाळी मग काय ना वाटलं, पण आता तयारी केली देऊ नका म्हणून तुझ्यासाठी एवढी मंडळी मागवली आम्ही. लाजू नको विंद. एक्झामला आता माझी एक्झाम आली ना, पण एक्झामला आता मला पास व्हायला लागेल. केटी लागू पाहिजे ना. नर्वसनेस दिसतं तुझ्या चेहऱ्यावर भाई. तुझी पण मेहनत खूप आहे. भावाने देखील मेहनत घेतली आहे. पूर्ण अंगण वगैरे, भिंती वगैरे दोन भावांनी साफ केलं. त्या भावांच्या कार्याला सलाम, धन्यवाद. आणि सोबतीला माझ्या देखील पहिला शूट आहे, त्यामुळे मला देखील भीती वाटते. आणि माझ्या सोबतीला माझे भाऊ असले ना तर काहीच टेन्शन नाही. बिंदास चिलमध्ये डीलमध्ये एकदम शूट करू. यश भावा नमस्कार. तुला सल्यूट भाई. बस तुमचा प्लेयर. तुला सल्यूट भाई. तर प्रेरणा देत राहा, मला उत्साह देत राहा. प्रेरणा नको घेऊ. ठीक आहे, आता बघूया शूटची सुरुवात तर होणार आहे आता. गाईज इकडे पहिल्या टेकची सुरुवात झाली आहे. आपले मेन कॅरेक्टर दादोस
आणि आपले भाऊ जे बंटी भोईर, मागे आपण गेलो तर फनी व्हिडिओज मध्ये खूप त्यांनी आदिराज्य गाजवलं होतं, परंतु थोड्या प्रॉब्लेम मुले ते आता सध्या बाहेर झालेत. दादा काय बोलतो? जय श्रीराम. एकदम शूट चालू आहे मस्त. थ्री टू वन स्टार्ट. कसा घेशील नको ऍक्टिंग दाखव. आपाच्या गेले मध्ये कसा गाणे कसा दाखव दाखवणी तुम्ही घालवली ना? कोणी घालवली लाईट? लाईट गेली या टाइम बघ ना मस्त. लवकर लवकर शूट पूर्ण झाला असता, परंतु लाईटीने साथ सोडली. बघूया आता लाईट आली का टेक पुन्हा एकदा आम्ही स्टार्ट करणार. अरे बोलायला घाबरायचं ना. अजून आल्या ना पावाशे राखी बांधायला. आज रक्षाबंधन ना. विसरलेस की काय? विसरलेस की काय? विसरलेस की काय? काय आता तुम्ही फोन नको द्या. फोन नाही माझं सातबाराशी नाव काढलं तर काढला ते सुखो. आता एक पुरा डेंजर आहे. मला असं वाटतं तिथे दाखवलं असं नाही साडे. नाही चप्पल नाही येणार. इसके ऊपर गन चला रहा है भाई. गन चला रहे हैं. लाइट कैमरा एक्शन. तापल्यावर सांगायला ना तापल ना थंड पाणी अंगाव फिरवतात आणि मग डोक्यावर असा फारका बस. हा बाबू आता हसू नको. ओके आता नाही असतं ना तू आजारीस होते. घाबरले आली आता के होईल. आता आमचा लंच ब्रेक झालाय आणि आमची पूर्ण टीम आता बसली इथे बिर्याणी खायसाठी. सॉरी राईस, व्हेज राईस. इकडे आमचे दादू सिंगर विजय दादा पूर्ण टीम. उपास आहे श्रावण पूर्ण श्रावण. इथं बसून
मामी को बिठा ना मामा के बाजू में। मामी ना यो मला वाटतं चुकीचं वाटतं मामी को बिठा काय इकडे बसवा कारण भांडणं चालू आहेत ना। मग शेवटी एक्शन शेवटी लास्टच्या टेकला आम्ही मामाला आमच्या पदरात पाडलं। आणि पहिली गोष्ट अरे कधी नाताय मामा शकुनी मामा नाही पण माझी अशी इच्छा आहे की मामाने भाषण पाय भरावा। तर गाईज अशा प्रकारे आमच्या आजच्या शूटचं पॅकअप झालंय आणि खूप सुंदररित्या जो आमचा सॉन्ग होता त्याचा शूट झालाय। बाबा मजा आली का नाही? आनंद दिसतोय सर्वांच्या चेहऱ्यावरती। ओ खाली ना भरवली यांनी भाऊ खाली ना यांनी पंजाबरीन भरवली म्हणा मी खात पण नव्हतो ती ती पारलेली नाही सरलेली मला भरवली दोन तीन वेळा पर्ली घाली ती काही फ्रेश होत माझ्या चेहऱ्यावर घाम फुटले का बघ ना डायरेक्टर म्हणजे आनंद झाला असेल ना तो घाम फुटला भाऊ कडक खुशी भेटूया आता। आणि सर्वांचे माझे ज्या टीमनी मला सपोर्ट केला त्यांचे सर्वांचे मनापासून आभार। खास करून आम्ही तुमचे आभारी आहे तुम्ही आम्हाला संधी दिली या सॉन्ग मध्ये। काही ना आता तुम्ही आपली टीम मधले मेंबर झाले सर्व आपण अजून पुढे पुढे चांगली चांगली कामं करू नक्की। सर्वांचे परत एकदा मी आभार मानतो। जय हिंद जय महाराष्ट्र। गाइज अशा रीतीने फायनली आपला आजचा जो शूट आहे ना तो कम्प्लीट झाला। आजचा नाही म्हणजे पूर्ण सॉन्गचा शूट कम्प्लीट झालाय आणि हा सॉन्ग तुम्हाला लवकरच विजय मुकदम या चॅनलवरती बघायला भेटणार आहे। आणि सॉन्ग आल्यानंतर तुम्हाला कमेंटमध्ये फक्त हॅशटॅग आपुलकी हा लिहायचा आहे जेणेकरून मला समजेल की आपली पब्लिक तिथे ती व्हिडिओ बघण्यासाठी गेले त्यामुळे ती व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर त्यांच्या चॅनलवरती पडल्यानंतर मी तसं इन्स्टावरती अपडेट देणारच आहे। आता हा व्लॉग उद्या टाकणार आहे मी म्हणजे आज तुम्ही बघताय तर आज पडला आहे हा व्लॉग तर 2 ते 3 दिवसात गाणं देखील रिलीज होणार आहे। ती इन्फॉर्मेशन आपण इन्स्टावरती देत असतो। इन्स्टाची देखील लिंक आपल्या बायोमध्ये आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा आणि इन्स्टावरती देखील फॉलो करा जेणेकरून तिथे तुम्हाला सॉन्ग आल्यानंतर मी अपडेट देईन। व्हिडिओ आल्यानंतर सॉन्ग आल्यानंतर कमेंटमध्ये हॅशटॅग आपुलकी परिवार हा फक्त तुम्हाला टाईप करायचा आहे। चला तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे ना तो इथेच एंड करतो। आजचा जो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। चला तर गाईज बाय बाय लव्ह यू टेक केअर।